मॅडम नमस्कार, मला माझ्या पाठीमागे आपल्या भडवळमधला एक युवक दिसतो आणि इथे आपण आता आपल्या उल्हास नदीमध्ये आहोत. तुम्ही जेव्हा सगुणाबागेत कधी आला असाल तेव्हा हीच ती जागा जिथे आपण पोहतो आणि ह्या उल्हास नदीवरती, म्हणजे अजूनही उल्हास नदी ही एवढी छान आहे, प्युअर आहे आणि आपल्या इकडची बऱ्याचशा लोकांचा उदरनिर्वाहसुद्धा आपण आपल्या उल्हास नदीच्या त्या पात्रामध्ये करतो. तुम्हाला दिसतं आहे की काही माणसं, जसं आपल्या इकडे बरेचसे जे आजूबाजूचे जे ग्रामस्थ लोक जे आहेत ते अजूनही नदीमधले मासे पकडून त्यांचा जो दिवसाची दिनचर्या आहे ती त्याच्यावरती चालते की त्यांना एक मजा म्हणूनसुद्धा ते करतात. त्याचबरोबर इथे तुम्हाला हे बघा, माझ्या हातामध्ये एक एकदम युनिक तुम्हाला मासे पकडण्याची पद्धत दिसते. हा जो आहे हा आपला घरी घरचा ऑफकोर्स हा तेल आपल्या रंगाचा डबा आहे, त्याला हा आपला काथे आहे. त्याच्यानंतर हा समोर चमचा आहे, जड असा चमचा आहे आणि त्याच्यासमोर हे तीन हुक असलेलं हे एक गळ आहे. तर हा जो हुक आहे हा इकडे पुढे लागलेला असतो आणि दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे हा जो का तंगूस आहे त्यात तो एका ठिकाणी इकडे लागलेला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं आहे की आपला जो मित्र आहे तो तिकडे आता शिवडा नावाचा जो मासा आहे, जो मी त्याच्याविषयी मी पूर्वी एक व्हिडिओ केला होता, तो चवीला एकदम उत्कृष्ट असतो, आपल्या नदीमधला खूप महत्त्वाचा असा मासा आहे. तर शिवडा हा मासा, शिवडा किंवा इतर प्रिडेटरी जे मासे आहेत ते ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आता तुम्हाला दिसेल की तो आता त्यांनी गळ फेकून झालेला आहे आणि तो आता तो गळ जो आहे तो आता परत रील इन करतो. तो आता परत ते सगळं गुंडाळण्याची प्रक्रिया तुम्हाला दिसते की समोर आता ती गुंडाळण्याची प्रक्रिया करते आणि ते बघा आता तो परत ते मोठ्या प्रमाणात फिरवेल. ते बघा साधारणपणे एक 70 ते 80 फुटावरती तो जो चमचा आहे हा चमचा जाऊन पडलेला आहे. आणि ही जी आहे, म्हणजे ह्याला चमच्याने मासे पकडण्याची पद्धत असं आपण म्हणू शकतो. हा जो चमचा आहे आता तिकडे तो गेल्यानंतर तो परत लगेचच तो काय थांबून बसत नाही. जनरल कन्व्हेन्शनल याच्यामध्ये आपण असं त्याला मोरपीस लावून तंगूस घेऊन थांबून बसतो बराच वेळ, पण हे जे आहे ह्याच्यामध्ये जेव्हा तो चमचा पुढे जातो आणि तो चमचा जेव्हा असा मागे येतो पाण्यामधनं जेव्हा तो चमकतो आणि असा एखादा मासा असल्यासारखा तो पाण्यामध्ये दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला जे आहे त्या माशाला पकडण्यासाठी, म्हणजे एवढ्या मोठ्या चमच्याचा जो मासा आहे त्याला पकडण्यासाठी शिवडा जातीचा जो आपला जो मासा आहे तो पटकन धाव घेतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. सो हे जे आहे हे बघता दिसतं आहे तुम्हाला, ऑफकोर्स हे खूप फिजिकली चॅलेंजिंग वर्क आहे. खूप तो म्हणजे आय एम शुअर की तो येऊन इकडे ऑलरेडी एक तास झाला असेल, एक तासापासून तो हे सगळं काम करतो आहे आणि अजून मे बी अजून एखाद दोन तासामध्ये त्याला एक चांगला मोठा शिवडा मिळेलसुद्धा किंवा नाहीसुद्धा मिळणार, पण बराच त्याच्यामध्ये सक्सेस रेट चांगला असतो. सो अशा प्रकारे घरी केलेला हा सगळा आहे. ते फेकत असताना खूप महत्त्वाचं आहे की तो असं समोर त्याला नेणं, त्याला असं समोर ठिकाणी की जेणेकरून तंबूज होय तो असं पटापट पुढे जाईल. आणि फेकत असताना ऑफकोर्स तुम्हाला हा असा दरवेळेला पाण्यामध्ये फिरवायचा म्हणल्यावरती हा सगळा भाग काचून जातो आणि त्याच्यासाठी इकडे सेलो टेप लावलेली असते. सो आपण जशी गोफण फेकतो, गोफण तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, गोफण जशी असते कॅटपुल ज्याला म्हणतात, तर ती जेव्हा आपण असं दगडाची फेकायची असते तशाच प्रकारे हा एक प्रक्रिया आहे आणि त्याच्याने हे सगळं होत असतं. सो धन्यवाद मंडळी, आपण त्याला गुड लक विश करूया आणि त्याला त्याचा आजचे दुपारचा शिवडा त्याला मिळेल असं आपण सगळ्यांनी मनामध्ये विचार करूया. पण तुम्हाला सांगायचं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपली ही उल्हास नदी आणि आपल्या सगळ्याच नद्या, म्हणजे फक्त उल्हास नदीने आपल्या सगळ्याच नद्या आपण सगळ्यांनी प्रोटेक्ट करायला पाहिजेत. आपण सगळ्यांनी एथिकल फिशिंग प्रॅक्टिसेस बघायला पाहिजेत. जसं की हे तुम्हाला दिसते ही एक एथिकल, खूप एथिकल फिशिंग प्रॅक्टिसेस आहेत. आपल्या इकडचा स्थानिक माणूस स्थानिक नदीमध्ये मासे पकडतो आहे साध्या गळाच्या सहाय्याने किंवा एखाद्या पागाच्या सहाय्याने, पण बरेच वेळेला असं होतं की डायनामाईटचा वापर केला जातो, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. ह्या प्रॅक्टिसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कारण त्यांनी पटकन मोठ्या प्रमाणात मासे पकडता येतात आणि हे खूप चुकीच्या गोष्टी आहेत. तर आणि आपली दुसरी गोष्ट म्हणजे आपली नदी स्वच्छ सुंदर ठेवायला पाहिजे. ते आता बेसिक गोष्टी आहेत, पण आपण जसं मी म्हणत असतो की 75 वर्ष झाली पण आपल्याला अजून स्वच्छता जी आहे आपल्या देशामध्ये ती आपल्याला एवढा वेळ का लागतो मला समजत नाही की नदीमध्ये का टाकतात लोकं निर्माल्य, नदीमध्ये का लोकं घाण करत असतात, मला कल्पना नाही. प्लॅस्टिक्स आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे सोडलं होतं, ते लवकरच थांबायला पाहिजे. तुम्हाला दिसतं आहे खूप सुंदर पात्र, भरपूर माणसांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती होतो आहे. हजारो लोक लाखो लोकांचं पाणी ह्याच नदीमधनं पुढे दिलं जातं, अगदी कल्याणपर्यंत ह्याच नदीचं पाणी दिलं जातं, कल्याण डोंबिवलीपर्यंत. सो धन्यवाद मंडळी, भेटू आपण लवकरच. सगुणाबागेमध्ये कधी आलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. धन्यवाद.